नमस्कार, दीपाली रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एक स्पेशल कॉन्टिनेंटल डिश शिकणार आहोत आणि ती म्हणजे व्हेज पिझ्झा। हा व्हेज पिझ्झा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा आहे। आज मी तुम्हाला याचा बेस आणि पिझ्झा कसा बनवायचा हे मी होममेड साहित्यामधून तुम्हाला शिकवणार आहे। चला तर मग आपण याचे लगेचच साहित्य आणि कृती बघूयात। त्याचबरोबर हे जे मोजरेला चीज आहे ह्याची सुद्धा रेसिपी मी तुमच्याशी ऑलरेडी शेअर केलेली आहे, तुम्ही ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन चेक करा। पिझ्झा बेस बनवण्यासाठी पहिल्या स्टेपमध्ये आपण बघणार आहोत 2 कप गव्हाचे पीठ, म्हणजे मी एका वाटीमध्ये ते घेतलेले आहे, 1/2 चमचा बेकिंग सोडा, 1/2 चमचा खायचा सोडा, 2 चमचे तेल, 1/2 चमचा पिठी साखर किंवा तुम्ही रेग्युलर साखर सुद्धा घेऊ शकता, चवीप्रमाणे थोडेसे मीठ, मळण्यासाठी पाणी आणि 2 चमचे दही। यानंतर आपण लगेचच पिझ्झा बेस बनवण्यासाठी पुढची प्रोसेस करूयात। 2 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे, यामध्ये आता आपण 2 चमचे दही घालूयात, पिठी साखर आणि मीठ घालूयात, बेकिंग सोडा आणि खायचा सोडा सुद्धा घालून घेऊयात, 2 चमचे तेल घालूयात आणि हे जे सर्व मिश्रण आहे याला आपण पाणी घालून मळून घेऊयात। हे पीठ आपले मळून रेडी आहे, हे आता आपण 10-15 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत। त्यानंतर आता आपण बेस बनवायला सुरुवात करूयात। या पिठाचे आता आपण 2 गोळे करणार आहोत। ही साइड सर्व साइड आपल्याला अशी जाडच ठेवायची आहे। बेस लाटून झाला की आपण एका बोटाला तेल लावून सर्व बाजूने असे ह्याला प्रेस करून घेऊयात। आणि त्यानंतर लगेचच हा जो फोर्क आहे त्याने आपण ह्याला असे होल करून घेऊयात। आपण जो विकतचा पिझ्झा बेस घेतो त्याला सुद्धा याच प्रकारचे होल असतात। हे असे होल तयार केल्यामुळे आपला पिझ्झा असा पुरीसारखा फुगत नाही। गॅसवरती मी एका खोलगट कढईमध्ये मोठं मीठ टाकलेलं आहे, ही कढई तापायला ठेवलेली आहे। यामध्ये मी आता एक स्टँड ठेवती आहे आणि या स्टँडवरती एक मी ताट ठेवलेलं आहे, ह्या ताटाला मी सर्व बाजूंनी ऑलरेडी तेल लावून घेतलेलं आहे आणि हा जो पिझ्झा बेस आहे तो मी यावर सावकाश ठेवणार आहे। यावरती आता मी 10-15 मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहे। आपला पिझ्झा आता आपण चेक करून बघूयात। हा जो पिझ्झाचा बेस आहे मस्त खमंग वास येतोय। दोनही बाजूंनी आपण 10-10 मिनिटे ह्याला बेक करून घेतलेला आहे। हे बघा, ह्याच्या कडा पण छान ब्राऊन झाल्यात आणि वरची साइड सुद्धा व्यवस्थित बेक झालेली आहे। पहा, आपला पिझ्झा बेस व्यवस्थित बेक झालेला आहे आणि किती सुंदर दिसतो आहे ते। यानंतर आता आपण लगेचच पुढची प्रोसेस करूया। पिझ्झा बनवण्याच्या सेकंड स्टेप मध्ये आता आपण साहित्य बघूयात। या साहित्यामध्ये आता मी तुम्हाला पिझ्झा सॉस दाखवणार आहे। यामध्ये 2 चमचे टोमॅटो सॉस, 2 चमचे शेजवान चटणी, 1/2 चमचा लाल तिखट आणि थोडस मीठ, 1/2 चमचा तेल, 1/2 चमचा चिली फ्लेक्स, 1/2 चमचा 4 काळी मिरी कुटून घेतलेली। यानंतर आता आपण लगेच
पिझ्झा सॉस बनवायला सुरुवात करूया। मी एक बाउल घेतलाय, यामध्ये आता आपण टोमॅटो सॉस घालूया, शेजवान चटणी, रिफाइंड ऑइल, मीठ, मी लाल तिखट पाव चमचा घेतलेला आहे। तुम्हाला जर हा सॉस जास्त तिखट नको असेल तर तुम्ही हा स्किप करू शकता। चिली फ्लेक्स आणि काळी मिरी पूड। हा जो सॉस आहे तो आता आपण व्यवस्थित हलवून मिक्स करून घेऊयात, म्हणजे आपला पिझ्झा सॉस रेडी होईल। आपला पिझ्झा सॉस बनून रेडी आहे। हा आता आपण ह्या पिझ्झा बेस वरती घालून घेऊयात। या सॉस मुळे पिझ्झाला खूपच छान टेस्ट येते। ह्या होममेड सॉस मुळे तुम्हाला मार्केट मधला सॉस वापरायची अजिबात गरज नाही, कारण हा सॉस सुद्धा तुम्हाला मार्केट सारख्या त्याची तुम्हाला तो चव देऊन जाईल। पिझ्झा बनवताना आपली तिसरी स्टेप चालू आहे। यामध्ये आपण सर्व भाज्या आवडीप्रमाणे चौकोनी आणि उभ्या चिरून घेतलेल्या आहेत। हे जे मोजरेला चीज आहे याचा व्हिडिओ मी तुमच्याशी ऑलरेडी शेअर केलेला आहे। जर तुमच्याकडे मोजरेला चीज अवेलेबल नसेल तर तुम्ही दुकानातील अमूल चीज किंवा कोणत्याही कंपनीचे चीज तुम्ही यूज करू शकता। हे जे मोजरेला चीज आहे ते या पिझ्झावरती आपण स्प्रेड करूयात। टोमॅटो मुळे हा पिझ्झा खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतो। आणि यानंतर मी हे जे बटाट्याचे स्क्वेअर आहेत ते उकळून तेलामध्ये थोडेसे शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत। याऐवजी तुम्ही पनीर किंवा मशरूम सुद्धा वापरू शकता, पण हा होममेड पिझ्झा असल्यामुळे मी यामध्ये बटाट्याचा वापर केलेला आहे आणि हे दिसायला पण खूप छान दिसतात। मी लांब चिरलेली ढोबळी आहे ती आपण डेकोरेशनसाठी ठेवूयात, ते दिसायला आणखीनच सुंदर दिसते। पिझ्झावरती सर्व भाज्या घालून रेडी झालेल्या आहेत। यानंतर आपला पिझ्झा आता आपण लगेच बेक करायला। गॅसवरती मी हे पॅन तापत ठेवलेलं आहे। खाली बॉटमला मी मोठे मीठ आणि एक स्टँड ठेवलेला आहे। या पिझ्झावर आता आपण एक 10 मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहोत की जेणेकरून जे मोजरेला चीज आहे ते पण व्यवस्थित मेल्ट होईल। त्यानंतर आपल्या सर्व भाज्या पण कुक होतील आणि आपला होममेड पिझ्झा त्यानंतर रेडी होईल। आता आपण 10 ते 15 मिनिटं झालेले आहे हे चेक करून बघूयात। मस्त पिझ्झाचा वास येतोय। आता हा जो पिझ्झा आहे यावर जे आपण मोजरेला चीज टाकलेला आहे ते आता आपण चेक करून बघूयात। हे पहा आपला मोजरेला चीज आहे, ते अगदी पिझ्झा हट किंवा डॉमिनोज सारखे दिसते आहे। बघा हे मोजरेला चीज वरपर्यंत एकदम स्प्रेड होत आहे। अशा प्रकारे आपला होममेड पिझ्झा रेडी आहे। चला तर मग त्याचं आता आपण लगेच प्लेटिंग करूयात। हा आता आपण कट करून घेऊयात। असा आपला होममेड पिझ्झा बनून रेडी आहे। तुम्ही हा घरी नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।